महाराष्ट्र राज्यातील तमाम होमगार्ड बंधू आणि भगिनींना जय हिंद। दिनांक 7 डिसेंबर 2021 रोजी नागपूर येथील संविधान चौकात राज्यातील होमगार्ड समस्या मागण्या घेऊन मी परत एकदा आंदोलनाच्या मैदानात उतरत आहे। मी आज परत राज्यातील तमाम होमगार्ड बंधू आणि भगिनींना आवाहन करू इच्छितो, ह्या आंदोलनात संपूर्ण राज्यभरातून, हा राज्यव्यापी आंदोलन आहे, संपूर्ण राज्यभरातून सर्व होमगार्ड बांधवांनी, बंधू आणि भगिनींनी सहभाग नोंदवून आपला हक आपल्याला मिळवून घ्यायचा आहे। हे आंदोलन आता, हा आंदोलन शेवटचाच आंदोलन आपल्याला करायचं आहे। बसव प्रतिष्ठानच्या वतीने जे काही मागण्या, 17 मागण्या घेऊन जो पाठपुरावा चालू आहे, त्यापैकी 3 मागण्यावर ऑलरेडी शासन काम करत आहे। उर्वरित मागण्या व आपल्या मागण्यावर तात्काळ अंमलबजावणी होण्यासाठी हा आंदोलन छेडण्यात आलेला आहे आणि या आंदोलनासाठी आपल्या सर्वांना सहभाग नोंदवायचा आहे। मी परत एकदा पूर्ण राज्यातील तमाम होमगार्ड बंधू आणि भगिनींना कळकळीची विनंती करतो, आवाहन करतो की यानंतर परत आंदोलन होणार नाही। आपल्याला तुमचा हक्क जर मिळून घ्यायचा असेल, आपल्याला हे संविधानिक आणि कायदेशीररित्या आपल्याला हे आंदोलन पार पाडायचं आणि या आंदोलनात आपण सर्वांनी सहभाग नोंदवायचा आहे। आपले जे काही राजकारणी व्यासपीठ नाही आहे, हे जनसामान्याचा हक्क मिळवून घेण्यासाठीचा व्यासपीठ आहे। त्यामुळे तुमचे जे काही संघटने असतील, तुमचे मतभेद असतील, ते बाजूला ठेवा आणि तुम्हाला सर्वांना परत एकदा विनंती करतो की आपण सर्वांनी दिनांक 7 डिसेंबर 2021 रोजी एकत्रितपणे संविधान चौक नागपूर येथे हा आंदोलन छेडत आहोत आणि ह्या आंदोलनाला जास्तीत जास्त संख्येने आपण सहभाग नोंदवावा आणि परत एकदा मी महाराष्ट्र राज्यातील तमाम होमगार्ड बांधवांना, बंधू आणि भगिनींना विनंती करतो, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। प्रत्येक जिल्हा, तालुका, पथक वाईज व्हॉट्सअप ग्रुप तयार करा आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मला पण सामील करून घ्या। या आंदोलनाला, 7 डिसेंबर 2021 रोजी होणाऱ्या आंदोलनाला एक इतिहास घडवायचा आहे। चला तर मग इतिहास घडवूया। जय हिंद।